मी त्यातला मास्टर आहे, 30 वर्ष मी कामं केली. वरती आपण पूर्ण SSच्या टँक बनवल्यात, त्याच्यामध्ये कूलर आहेत, माहिती आहे तुम्हाला? उचकलं कधी? उचकलं आहे? किती लिटरचा कूलर आहे माहिती? नाही नाही नाही, हो शासनाने त्या काळामध्ये बराचसा खर्च केला आहे, 12-13 लाख खर्च केला. आता हे अधिकारी आहेत, जुन्या यंत्रणेमध्ये काय काय उपलब्ध आपल्याकडे आहेत मशिनरी माहिती आहे आपल्याला? पैसे आमचे साहेब, जनतेचे पैसे आहेत. अधिकारी फक्त साहेब, आमचं असं म्हणणं आहे जनतेकडनं, असं म्हणणं आहे आमचं की अधिकारी फक्त शिवजयंती आले का खर्च पाडायचे म्हणून खर्च करतात आणि कामं करत असतील, याचा आमचा विरोध आहे. ज्या पहिल्या शासकीय खर्च झाला आहे यांना माहीत नाही की 4 ठिकाणी 150 लिटरचे कूलर आहेत साहेब, त्याला SSची टँक आहे 314ची SSची टँक, त्याची यंत्रणा नीट पाहिली गेली नाही आणि ते बंद केले त्यांनीच. का केले? तर वर ते सरबत वगैरे विकतात ना लोक, त्यांचा यांचा वाद, सरबतवाले बंद केले, सरबतवाले ते पाईपलाईन तोडायची का, त्यांचे सरबत जात नव्हते, थंड पाणी पब्लिकला मिळायचं, मग सरबतवाले ते तोडायचे, यांचं लक्ष नाही. आणि तुटल्यानंतर यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की बा तुम्ही मेंटेनन्स करा, हे करा, ते करा. शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही शासकीय अधिकारी आहात पण तिथं आपल्याकडे काय काय आहे, त्या मस्टरमध्ये ते आलं आहे का ते पाहावं आणि इथून पुढे शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे दक्षता घ्या. ठीक आहे, त्यांची भावना रास्त आहे. आता जिथं जिथं जे जे कूलर बसवलेत ते कधी बसवलेत आणि किती कॅपॅसिटीचे, याची डिटेल तक्ता माहिती करून मला एकदा तहसीलदार राहते.